नमस्कार बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजची गोष्ट आहे एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाबद्दल त्यांचं नाव आहे बुकर टी वॉशिंग्टन लेखिका आहेत जन ग्लेटर आणि कॅथलिन थॉम्सन चित्र काढली आहेत रिक विपल आणि या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे सुशील मेन्सन ही गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम या गोष्टीसाठी मी अरविंद गुप्ता टॉईज डॉट कॉम या वेबसाईटचे आभार मानू इच्छिते चला भेटूया बुकर टी वॉशिंग्टन यांना अठराशे छप्पन्न साली अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात वसंत ऋतूचे आगमन झाले आणि तेथील एका शेतात एका मुलाचा जन्म झाला या मुलाचे आईवडील त्या शेताच्या मालकाचे गुलाम होते साहजिकच हे मूल एक गुलाम म्हणूनच जन्मले या मुलाचं नाव होतं बुकर बुकर त्याची आई आणि त्याचा भाऊ जॉन एका छोट्याशा खोपटात राहत होते या खोपटातील जमीन मातीची होती खिडक्यांना काचा नव्हत्या आणि भिंतींना खड्डे पडले होते नंतर याच घरात बुकरची बहीण अमांडाचा जन्म झाला बऱ्याचदा सकाळी घरी खायला काही शिल्लक नसे मग शेतातील जनावर खात तोच मका बुकर शिजवून खात असे त्याच्याकडे अंगात घालायला फक्त एकच शर्ट होता त्याची खडबडीत शिवण त्याला टोचत असे वयानुसार शरीर वाढल्यावर शर्ट छोटा होऊ लागला की मगच त्याला नवा शर्ट मिळत असे म्हणजे त्याच्याकडे अंगात घालायला नेहमी एकच शर्ट उपलब्ध असे नवीन शर्ट टोचत असल्यामुळे बुकरला आवडत नसे तो शर्ट अंगात घातल्यावर त्याच्या अंगाला खात सुटत असे पण सुदैवाने त्याचा मोठा भाऊ दयाळू होता तो बुकरचा नवीन शर्ट काही दिवस स्वतः घालत असे आणि बुकरला आपला शर्ट देत असे यामुळे भावाच्या अंगाचीही लाही होत असे पण काही दिवसांनी शर्टाची शिवण मऊ पडून जायची सर्वच गुलामांना शेतावर काही ना काही काम करावं लागे बुकरची आई शेतमालकाच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करत असे शेतमालकाचे कुटुंब शेतानजीकच एका मोठ्या घरात राहत बुकरची आई शेतमालकाच्या कुटुंबियांचा स्वयंपाक आपल्या खोपटातच मोठ्या चुलीवर शिजवत असे त्यामुळे बुकरला हिवाळ्यात खोपट उबदार वाटत असे पण उन्हाळ्यात तिथे खूप गरम होत असे कधी कधी बुकरची आई शेतमालकासाठी शिजवलेल्या कोंबडीचं थोडंसं मांस स्वतःच्या कुटुंबियांसाठी बाजूला काढून ठेवत असे पण बऱ्याचदा बुकरला एखादा बटाटा किंवा एक कप दूध यावरच आपली भूक भागवावी लागत असे छोट्या बुकरला वेगवेगळी कामं करावी लागत तो शेतावर काम करणाऱ्या मजुरांसाठी पाणी घेऊन जात असे तो दर आठवड्याला चक्कीवर जाऊन मका दळून आणत असे यासाठी त्याला जंगलातून वाट तुडवत जावं लागे आणि घरी परतेपर्यंत अंधार होत असे शेतमालकाच्या मुली शाळेत जात बुकरला त्यांची पुस्तकांनी भरलेली दप्तर उचलून शाळेपर्यंत सोबत जावं लागे पण त्याला शाळेच्या आत जायला मात्र मनाई होती अठराशे पासष्ट साली बुकर नऊ वर्षांचा असताना गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली पण बुकरला त्याचा अर्थ कळला नाही दररोज रात्री त्याची आई प्रार्थना करत असताना तो पाहायचा तिला गुलामगिरीतून मुक्ती हवी होती आधी बुकरच्या आईने एका गुलामाशी लग्न केलं होतं तिचा पती नजीकच्याच एका शेतावर काम करत असे काही काळानंतर बुकरचा सावत्र पिता पश्चिम व्हर्जिनियाला गेला नंतर त्याने आपल्या कुटुंबियांना आणण्यासाठी एक गाडी आणि काही खेचर पाठवले पश्चिम व्हर्जिनियाला पोहोचायला त्यांना दोन आठवडे लागले गाडी अत्यावश्यक सामानाने खचाखच भरली होती त्यामुळे मुलांना गाडी मागून चालत चालत डोंगर दर्या पार करावे लागले शेवटी एकदाचे ते पश्चिम व्हर्जिनियातील माल्डेन या शहरात पोहोचले तेथील घर काही फार बरं नव्हतं खर तर ते आधीच्या घरापेक्षा खराबच होत बुकरचे सावत्र वडील मिठाच्या खाणीत काम करत ते मीठ मोठमोठ्या लाकडी पिंपांमध्ये भरत बुकर आणि त्याचा भाऊ जॉन यांनाही तिथे नोकरी मिळाली एकदा एका तरुण युवकाभोवती लोक जमलेले असल्याचं बुकरने पाहिलं तो युवक लोकांना वृत्तपत्र वाचून दाखवत होता त्या लोकांना लिहा वाचायला येत नव्हतं पण ते युवकाचं वाचन लक्षपूर्वक ऐकत होते पहिल्यांदाच बुकरला जाणवलं की लिहा वाचायला शिकल्यामुळे आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होते आपले आयुष्य सुधारते त्यानंतर बुकरने ठाम निश्चय केला त्याने लिहा वाचायला शिकायचं ठरवलं जे जे शिकणं शक्य असेल ते ते शिकायचं नक्की केलं बुकरच्या आईनेही त्याला पाठिंबा दिला तिने बुकरला अक्षरे आणि अंक शिकायचं एक पुस्तक आणून दिलं हळूहळू बुकर त्यातून शिकत गेला सर्वात आधी त्याने अठरा ही संख्या शिकून घेतली ही संख्या खाणीतील प्रत्येक पिंपावर लिहिलेली होती बुकरला या पुस्तकाव्यतिरिक्त आणखीही बरंच काही शिकायचं होतं जवळच एका शिक्षकाने एक शाळा सुरू केली होती बुकरला त्या शाळेत जावंसं वाटत होतं शेवटी त्याच्या सावत्र वडिलांनी त्याला परवानगी दिली पण त्याला शाळेत जाण्याआधी पाच तास आणि शाळा सुटल्यावर दोन तास नोकरी करावी लागे याच अटीवर त्याला सावत्र वडिलांनी शाळेत जाण्याची परवानगी दिली होती शाळेत शिक्षकाने प्रत्येक मुलाला त्याचं नाव विचारलं बुकरने पाहिलं की प्रत्येक मुलाने दोन शब्दांचं नाव सांगितलं बुकरची पाळी आली तेव्हा त्याने आपलं नाव सांगितलं बुकर वॉशिंग्टन खूप वर्षानंतर त्याला आपलं आडनाव टॅलिफेरो असल्याचं कळलं मग तो ते मधलं नाव म्हणून वापरू लागला तेव्हापासून त्याला बुकर टी वॉशिंग्टन असं म्हणून ओळख मिळाली एव्हाना तो लिहा वाचायला शिकला होता बुकर वॉशिंग्टनला आपल्या पूर्ण नावापेक्षाही आणखी खूप काही साध्य करायचं होतं त्याला शाळेचं शिक्षण पूर्ण करायचं होतं पण एव्हाना त्याच्या सावत्र वडिलांचं मन बदललं बुकरने पूर्ण वेळ कामच करावं अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे बुकर शाळा सोडून कोळशाच्या खाणीत काम करू लागला कोळशाच्या खाणीत खूप अंधार आणि धूळ असे तिथं काम करणं असुरक्षित होतं पण जेव्हा केव्हा वेळ मिळे तेव्हा बुकर खाणीतील दिव्याच्या प्रकाशात त्याचं एकुलत एक पुस्तक वाचत बसे रात्री तो काही मैल चालत जाऊन शिक्षकाच्या घरी शिकायला जात असे एकदा खाणीत काही लोक हॅम्प्टन संस्थेबद्दल बोलत होते ही संस्था कृष्णवर्णीय लोकांना व्यवसायाचं प्रशिक्षण देत असे एक चांगली नोकरी मिळवण्यासाठी लागणारं कौशल्य तिथे शिकायला मिळेल बुकरला या संस्थेत जाण्याची तीव्र इच्छा झाली अठराशे एकाहत्तर साली बुकर पंधरा वर्षांचा झाला तो खाणमालकाची पत्नी श्रीमती वायला रफीन यांच्याकडे काम करू लागला तिला खुश करणं हे महाकठीण काम होतं पण कोळशाच्या खाणीत काम करण्यापेक्षा हे काम बरं होतं बुकर हे काम करायला तयार झाला मालकीण श्रीमती रफीनने बुकरला साफसफाई करायला सांगितलं थोड्याच वेळात बुकरने हे काम संपवलं त्याने केलेलं काम मालकिणीने बारकाईने पाहिलं आणि त्याला पुन्हा साफसफाई करायला सांगितलं बुकरने वारंवार साफसफाई केली शेवटी फरशीवर बारीकसाही डाग राहिला नाही खिडक्या स्वच्छ झाल्या आणि अवजारे एका जागी व्यवस्थित ठेवली तेव्हा कुठे मालकिणीच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं श्रीमती रफीन यांच्याकडे बुकरने दीड वर्ष काम केलं तिला कामात कसूर केलेली खपत नसे पण ती बुकरशी शिक्षणाविषयीसुद्धा बोलत असे काम झाल्यावर ती त्याला शाळेत जायची परवानगी देत असे अठराशे बहात्तर सालच्या हिवाळ्यात बुकर हॅम्प्टन संस्थेत शिकण्यासाठी पूर्व व्हर्जिनिया येथे गेला तो आपल्यापासून दूर गेल्याचं आईला वाईट वाटलं पण त्याने पुढे शिकावं अशी तिचीही इच्छा होती बुकरने थोडे पैसे साठवले होते त्याच्या शेजाऱ्यांनीही त्याला शक्य तितकी मदत केली तरीही प्रवासाला पुरतील आणि संस्थेची फी भरता येईल इतपत पैसे त्याच्याकडे नव्हते शेवटी घोडागाडीसाठीही पैसे उरले नाहीत तेव्हा बुकर पायी चालू लागला रिचमंड शहरात तो एका फुटपाथवर झोपला पोटाची भूक शमवायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते पुढच्या दिवशी सकाळी त्याला जहाजात माल भरायचं काम मिळालं तिथे काम करून त्याने हॅम्पटनला जाण्याइतके पैसे कमावले बऱ्याच तरुणांना हॅम्पटन संस्थेत शिकायची इच्छा होती पण सर्वांना सामावून घेण्या इतपत संस्थेची कुवत नव्हती बुकर तेथील सहाय्यक प्रिन्सिपल श्रीमती मॅकी यांना भेटला पण त्या देखील त्याला प्रवेश मिळेल याची खात्री देऊ शकल्या नाहीत संस्थेची फी भरण्यासाठी त्याला काम करावं लागणार होतं बुकर खूप थकला होता त्याचे कपडे खराब झाले होते पण श्रीमती मॅकी यांना बुकरमध्ये काहीतरी विशेष आहे असं जाणवलं तिने बुकरला थांबायला सांगितलं बुकर प्रिन्सिपलच्या खोलीबाहेर वाट पाहत बसला काही तरुण खोलीत जात होते काही बाहेर पडत होते अखेरीस काही तासांच्या नंतर प्रिन्सिपल बुकरला बोलावून म्हणाल्या पुढच्या खोलीत केरकचरा का काढायचा आहे झाडू उचल आणि केरकाड बुकर पुस्तकातून बरंच काही शिकला होता पण आपलं काम चोख कसं करावं हे देखील त्याला माहीत होतं त्याने खोली तीन वेळा झाडली चार वेळा सामान आणि भिंतीवरील धूळ साफ केली सगळ्या वस्तू हलवून त्याखालची फरशी स्वच्छ केली खोलीचा प्रत्येक कोपरा साफ केला मग त्याने प्रिन्सिपलला काम पूर्ण झाल्याचं सांगितलं प्रिन्सिपलने पांढऱ्या रुमालाने टेबलवर घासून पाहिलं रुमालाला धूळ अजिबात चिकटलेली नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं मला वाटतंय की आता तुला संस्थेत प्रवेश मिळेल त्या म्हणाल्या हॅम्प्टन संस्थेत बुकर टी वॉशिंग्टनची शैक्षणिक कारकिर्द चांगलीच बहरली तिथे तो अनेक कौशल्य शिकला तो शेती शिकला विटा बनवायला शिकला भाषण द्यायला शिकला तसेच अंकगणित विज्ञान आणि इतिहासही शिकला हॅम्प्टनमधील शिक्षण पूर्ण करून बुकर शिक्षक बनला दोन वर्षांनी त्याला प्रिन्सिपलपदाची नोकरी चालून आली एका नव्याने सुरू होत असलेल्या शाळेत त्याला रुजू व्हायचं होतं ही शाळा अलाबामा राज्यातील टस्कजी शहरात होती अठराशे एक्याऐंशी साली बुकर टस्कजीला आला पण तिथे ना शाळेची इमारत होती ना शिक्षक वर्ग होता ना विद्यार्थी होते आपण स्वतः शाळा आहोत याची बुकरला स्पष्ट कल्पना आली पण तो निराश झाला नाही तो आसपासच्या गावांमध्ये फिरून विद्यार्थी गोळा करू लागला जुन्या चर्चच्या इमारतीत तो शाळेचे वर्ग घेऊ लागला पाऊस पडला की या शाळेचे छत गळत असे डोक्यावर गळणाऱ्या पाण्याचा विचार न करता बुकर शिकवत राहत असे मग विद्यार्थी बुकरच्या डोक्यावर छत्री धरत असत बुकर टी वॉशिंग्टनच्या मनात या संस्थेबाबत मोठमोठ्या योजना घोळत असत कालांतराने टस्कजी संस्था बुकरच्या अपेक्षेपेक्षा बरीच फोफावली एकोणीसशे पंधरा साली या संस्थेच्या शंभर इमारती होत्या त्यात पंधराशे विद्यार्थी शिकत होते त्यांना अडतीस विविध कौशल्ये आणि विषय शिकण्याची संधी मिळत असे टस्कजी संस्थेत विद्यार्थी जीवनावश्यक आणि उपयुक्त गोष्टी शिकत बुकर टी वॉशिंग्टन आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या तन्मयतेने शिकवत असत असा हा मोठा तज्ञ टस्कजी इथेच निधन पावला धन्यवाद बुक्स दॅट स्पीक हे पॉडकास्ट अँकर गुगल पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट म्हणजेच आयट्यून्स स्पॉटीफाय या प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त स्टीचर ब्रेक कास्टबॉक्स ओव्हरकास्ट पॉकरकास्ट रेडिओ पब्लिक इथेही उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम धन्यवाद